सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी खटाव तालुक्यातल्या पुसे सावळी परिसरातल्या 21 गावातले शेतकरी उरमोडी जलसिंचन योजनेचं पाणी सुरू करावं या मागणीसाठी गेले 3 दिवस उपोषणाला बसले होते आणि ही बातमी झी मीडियानं दाखवल्यानंतर शासनानं गंभीर दखल घेऊन थकीत 3,34,00,000 रुपये विजेचं बिल न भरण्याचे आदेश कृष्णा खोरे विभागाला दिले आहेत. कृषी मंत्री आणि सातारासह पालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेऊन पंप हाऊसचं कनेक्शन जोडण्यासंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर हा आदेश देण्यात आला. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आलं. आजपासून प्रत्यक्ष पाणी दुष्काळी भागाला सोडलं जात आहे आणि त्यावर शेतकऱ्यांनी झी मीडियाचे आभार मानले. गेले 2 दिवस वरमोडी योजनेसाठी जे आंदोलन उपोषण चालू होतं लाडेगाव येथे, ते उपोषण जी टी व्ही 24 तासवाल्यांनी उचलून धरलं आणि उपोषण करताना एक दिलासा दिला. याची दखल सदाभाऊ खोत जिल्ह्याचे सहपालकमंत्री यांनी तत्काळ घेतली आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांना चर्चा केल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.